पुणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. पूर्वी समोरासमोर बैठक व्यवस्था असणाऱ्या सभागृहाची कायापलट करून त्यामध्ये अत्याधुनिक असे बदल करण्यात आले आहे. सभागृहामध्ये पूर्वी 157 सभासदांची बैठक व्यवस्था होती, त्यामध्ये वाढ करून 180 सभासद बसतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभागृहामध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत. अशा अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असलेल्या या इमारतीचे उद्घाटन 55 वर्षापूर्वी उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले होते. आज या संपूर्ण कायापालट केलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन तेवढ्याच पूजनीय विभूती म्हणजेच आदरणीय पवारसाहेबांच्या परिस्पर्श लाभलेला आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि राज्यातील सर्वच राजकीय संघटनांनी वडिलकीचा मान दिलेले आदरणीय पवारसाहेब आज पुणे शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपस्थित आहेत. हा माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा क्षण आहे. ज्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे व पालिकेचे प्रतिनिधित्व नामदार गोपाळकृष्ण गोखले, माननीय महात्मा फुले, माननीय लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, काकासाहेब गाडगे, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, भाईकाका वैद्य, गणपतराव मलावडे, लीला मर्चंट यांच्यासारख्या थोर समाज सेवकांनी केले आहे. आणि त्याच शहराचे महापौर पद भूषवण्यास मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. राजकीय आयुष्यात भरघोस यश मिळवलेल्या अनेक दिग्गजांनी नेत्यांनी या नेत्यांनी कारकिर्दीचा सिंह निशा राज्यात सर्वात मोठे म्हणजे मुंबई शहरापेक्षाही मोठे होणार आहे. आदरणीय अजितदादा व सर्व राजकीय पक्षांच्या एक विचाराने आज पुणे शहर वेगाने कायापालट होत आहे. पुणे शहर देशात क्रीडा नगरी, औद्योगिक नगरी, ऑटो हब, सायबर सिटी, गार्डन सिटी म्हणून ओळखले जाते. MIT, सिम्बोसिस, शिक्षण प्रसारक मंडळ, प्रोग्रेसिव्ह सोसायटी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, भारती विद्यापीठ, इंदिरा इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून मानले जाणारे पुणे विद्यापीठ हे पुणे शहरास विद्येचे माहेरघर म्हणून या सर्वांमुळे पुणे शहरास विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. काही गोष्टींचं विशेष लक्ष देण्यात आलं. त्याच्यामध्ये असलेलं शहराचे वाढती नागरिकांच्या दृष्टिकोनातून सभासद संख्यामध्ये वाढ करून पूर्वी सभासद संख्या आपली 157 होती, एकूण 180 सभासद इथं बसतील अशी आशा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली. पण ही वाढ करत असताना पूर्वी समोरासमोर असं विभाजक असलेली जी आसन व्यवस्था होती याच्यामध्ये बदल करून एक सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये सर्व सभासदांचे दिशा किंवा दृष्टिकोन असावं, त्यातून शहराला आणि ह्या धोरणाला शहराच्या विकासाकरता ही गती अशा दृष्टिकोनातून मत तिथं प्रकट करणार पक्षांमध्ये आणि तशा पद्धतीने रचना करण्यात आली. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे समारंभ आहे आणि त्याचं नूतनीकरण सुंदर असं केलेलं आहे. एक तर या सभागृहामध्ये बसणारे जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आपल्या वार्डामधल्या समस्या या ठिकाणी अत्यंत पोटतिडकीने मांडायच्या असतात, मांडायच्या आहेत किंवा मांडत असतात आणि प्रशासनाकडून मॅक्झिमम कसा फायदा किंवा पैसे आपल्या वार्डाच्या निवृत्ती या दृष्टिकोनातून या ठिकाणी नगरसेवकांनी खेळ करायचा असतो. आपल्या शहराचा जो विकास आहे त्या विकासामध्ये नगर
शिवगाणी फक्त आपल्या वार्डाचाच विचार न करता शहराचा विचार करून त्याचा आवश्यक आहे. आणि या पुणे शहराचं जे डेव्हलपमेंट आहे, म्हणजे पुणे शहराला एक इतिहास आहे. पुणे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा अत्यंत जवळचा संबंध आहे. सावित्रीबाई फुले यांनी जर कदाचित त्या काळामध्ये महिलांना शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली नव्हती, कदाचित चंचला ताई या ठिकाणी महापौर एकतर शिक्षणामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये प्रगती. बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्या शिक्षणाला अत्यंत महत्व दिलं. बाबासाहेब आंबेडकर तर 21 वर्षाचे असताना कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये होते अमेरिकेमध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकर 21 वर्षाचे असताना तिथे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना चार चार त्या पावाच्या तुकड्यावर त्याने 18 वर्षात अभ्यास केलेला. राजकारण खेळण्याची सवय आहे तशी पवार साहेबांना क्रिकेट खेळण्याची फार आवड आहे, मला सुद्धा आवड आहे. पवार साहेब जसे चांगले बॅट्समन आहेत तसा मी त्यांना बोलत आहे. खेळच पाहिजे म्हणून अलीकडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये मॅक्झिमम अशा पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आलेली आहे. शारदाबाई पवार यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे. आणि गरीब कुटुंबातले विद्यार्थी, म्हणजे कुटुंब दलित असेल, मराठा असेल, बहुजन असेल किंवा मुस्लिम असेल, कुणी असेल, अनेक समाजामध्ये गरीब कुटुंबांची संख्या मोठी आहे. आणि अलीकडे उच्च शिक्षण घेताना त्या उत्तम पेढीच्या संबंधीचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये साधारणतः ज्या सुविधा आहेत आज त्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मग देण्याच्या संबंधीची पद्धत सभापतीच्या हातामध्ये माईकचं नियंत्रण अशा काही गोष्टी ह्या संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्या पाठीमागचा हेतू होता की सभागृहाचं काम हे सुरळीत चालावं. आणि नेमका तोच विचार तुम्ही या ठिकाणी केलेली दिसत आणि त्यामुळे अजूनही कशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी येऊन एक अध्यावत अशा प्रकारचं पुणे शहराच्या लोकिकामध्ये भर टाकेल असं सभागृह आपण सगळ्यांनी या ठिकाणी बदलवलं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे पहिला प्रथम मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्या सुविधा संसदेमध्ये आम्ही बघतो पण या सुविधावर मात करून आपला वेगळा विचार मांडणारे घटक सुद्धा आम्ही संसदेमध्ये बघत असतो. आणि त्यामुळे तो काय आमचा आदर्श तुम्ही घेत बसू नका. तिकडे चांगल्या गोष्टी असतील त्याचे नोंद तुम्ही घ्या. माझी खात्री आहे की पुढेकर कृपया या भूमिकेचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. पुणे शहर जे बदलते एकेकाचं लहानस 5,000-5,00,000 असं हे शहर आज दिवसेंदिवस मी मोठ्या क्षेत्रामध्ये वाढतंय. औद्योगिकरण झालं, त्याच्यापूर्वी शैक्षणिक हब म्हणून पुण्याचा नाव लौकिक होता. त्याच्याही पूर्वी स्वातंत्र्याचे चळवळीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका घेण्याचं काम पुणे शहराने केलं. त्या महानगरपालिकेमध्ये महात्मा ज्योतिबा यांच्या सारखे समाज सुधारणेचा एक संदेश संपूर्ण देशाला देणारे प्रगल्भ विचारपती सदस्य येऊन गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनामध्ये पुणेकरांचं योगदान आहे. पण ते सामाजिक परिवर्तन असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, स्वातंत्र्याची चळवळ असेल, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पुण्याचं योगदान आहे. आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर ज्याची देशाला गरज आहे प्रगतीची, तो विचार पुणेकरांनी स्वीकारला. आणि औद्योगिकरणाची साथ सुद्धा सोबत महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात द्यायला पुण्याचा एक निरीक्षण अशा प्रकारचा वाटा आहे. आज जगामध्ये जे अशा मोबाईल हब म्हणून ओळखले जातात त्याच्यामध्ये आता पुण्याचा नाव लौकिक सुद्धा झाला आहे. आपल्याला कदाचित माहित असेल तर जवळपास 40,000 इंजिनियर्स पुण्याच्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करत असतात. आय टी क्षेत्रामध्ये भारताने विलक्षण प्रगती केली आणि त्याच्यामध्ये हैदराबादच्या नंतर पुण्याचं नाव येतं. आज
जिल्ह्याचं पहिल्या क्रमांकाचा विषय, हैदराबादचं दुसऱ्या क्रमांकाचा विषय. जवळपास 80,000 पेक्षा जास्त IT टेक्नोक्रॅट्स आज पुणे शहरामध्ये काही परिसरामध्ये काम करतात. एक नव्या पिढीला उत्तम प्रकारचे जीवनामध्ये प्रस्थापित होण्याच्या संबंधीची संधी या IT सेक्टरने पुण्यामध्ये दिली आणि त्याच्यामुळे पुण्याचा नावलौकिक वाढला. दुनियाचा संपर्क या IT क्षेत्राच्या माध्यमातून पुण्याचा माध्यमातून होत असतो. इथून पुणे शहर किती वाढून द्यायची याचा सुद्धा विचार करायची आज वेळ आलेली आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न येतात. साधी गोष्ट, जशी पुण्याची लोकसंख्या वाढते तसं पिण्याच्या पाण्याच्या संबंधीची गरज वाढत असते. एकेकाळी ब्रिटिशांच्या काळामध्ये खडे कोसळ्याचं धरण आपण बांधलं, त्याच्या पाठीमागचा हेतू हवा होता की पुण्याच्या पाण्याची गरज भागवायची आणि हडपसर यांच्या परिसरामध्ये उत्तम शेती असायची, ती शेती त्या खडे कोसळ्याचा फायदा होती. पुन्हा पुन्हा वाढलं, खडे कोसळ पुण्यासाठीच कमी पडायला लागलं. म्हणून पानशेत बांधलं, पानशेतच्या वरती पुण्याची गरज भागवायची होती आणि दोन इंद्रापूरपर्यंत पाणी येत होत. पुन्हा वाढलं, त्यामुळे इंद्रापूरचं पाणी पुण्याकडे यावं लागलं आणि त्यामुळे पुन्हा एका पाण्याची कमतरता आली. त्याच्यामुळे आता आपण वरसगावचं धरण बांधलं, त्याच्यामध्ये शेमगाव गावाचं धरण बांधलं, एवढी आपण धरणं बांधली आणि आज पाण्याची अडचण पुण्यामध्ये मात्र जाणवते आणि बाकीच्या भागामध्ये जाणवते. हे सगळं कशामुळे होतं आणि त्याचं कारण बेशुमार वाढ, नागरीकरण बेशुमार, त्या सगळ्यातून हे प्रश्न निर्माण होत असतात. आणि म्हणून जगातल्या काही शहरांच्या मध्ये, राज्यांच्या मध्ये, देशांच्या मध्ये शहरे किती वाढून द्यायची या संबंधीची भूमिका घेतलेली आहे आणि ती एका विशिष्ट पातळीच्या पण वाढून देत म्हणून तिथं गुंतवणूक करण्याच्या संबंधीची एक वेगळी टॅक्सेशनची पॉलिसी जगातल्या काही देशामध्ये केली आणि त्याचा परिणाम ती शहर त्या लोकसंख्येच्या आणि नागरी सुविधा देण्याची जी कुवत आहे त्याच्याशी सुसंगत राहत असतात. हा विचार करायची वेळ आपल्याकडे आली का काय याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की थोडी चर्चा शांतपणाने होण्याची गरज आहे. जाणकारांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं. पुण्याची वृत्तपत्र ही जागरूक आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल एकदा विचार मंथन होऊन काही नवीन दिशा ठरवणं शक्य आहे का त्याचा विचार हा मला असं वाटतं की आज करण्याच्या बद्दलची आवश्यकता आहे. म्हणजे भविष्यात काय चाललं आपल्याला जायला पाहिजे ना विजय भोजे सर मतदान झाल्यावर काही झालं असून तो कधी झालं सोडायचं नाही आणि त्यामुळे एक सदस्य विरोधकांचा गैरहजर होता त्यामुळं मग काँग्रेसचा माणूस महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीला विजय झाला. पण त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी तक्रार केली की आम्हाला या दोघांनी उठून गेलं आणि त्यामुळं माझ्या कॉलेजची मला नोटीस आली की तुम्ही शिक्षणाच्या पेक्षा जे उद्योग करता एकच पुणे महानगरपालिकेशी माझा कायम लक्षात राहणार अशा प्रकारचा संबंध. माझी खात्री आहे की असं काही उद्योग कोणी कोणी करत नसेल आजच्या काळामध्ये. असो या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जे जे काही तुम्हाला नवीन नवीन काही करायचं असेल त्याच्यामध्ये सहकार्य करायला आठवलेने सांगितलं की सगळी काही राहिलेली जबाबदारी ती सरकारी आमचे मित्र आहे. त्यांनी सांगितलं की आता आमचं सरकार येणार आहे. त्यांनी नेहमी सांगितलं की संसदेमध्ये लागणार माझ्यावर काही हरकत नाही. पण साधारणतः काँग्रेसच्या बरोबर गेल्यावर संसदेमध्ये जाता येत असा पूर्वीचा त्यांचा अनुभव आहे. त्यावेळी तीनदा संसदेमध्ये बरोबर होतो त्यावेळी बरोबर होतं मागितलेली व्यक्ती कदाचित त्यांच्यात हा बदल झालेला दिसतोय. त्याच्या त्यांनी संसदेत जायची भूमिका याच काही व्यक्त केली त्यातून जुन्या दिवसाचे त्यांना स्मरण झालेले दिसत आहे. त्याचं स्वागत आम्ही मनापासून या ठिकाणी करू इच्छितो. खरंच या ठिकाणी याबद्दल सांगू इच्छितो. बाकी अधिक काही बोलायची आवश्यकता नाही. मंत्रिमंडळामध्ये ते होते त्याचा उल्लेख त्यांनी केला. साधारणतः मुख्यमंत्री जो असेल यावेळी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शारदाबाई पवार शिष्यवृत्तीचे वाटप शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कुमार दर्शन सूर्य पाठोपाठ व्यासपीठावर येत आहे. कुमारी श्रुती विजय सावंत पुढावर येत आहे. कुमारी बीबी अलहिदा मुस्तफा बांगी